ईव्हीएम मशीन आणि निवडणूक प्रक्रियेतील कारभाराविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशात 1982 पर्यंत गुप्त मतदान आणि मतपेटीद्वारे मतदान ही प्रक्रिया सुरू होती. कालांतराने मतदान मतमोजणीमध्ये जाणारा वेळ पाहता ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान मतमोजणीचे धोरण स्वीकारण्यात आले. पण या मशीनमध्ये उमेदवारांना छेडछाड करणे सोपे जाते, शिवाय यातून लोकशाही धोक्यात येऊन चुकीच्या पक्षांकडे देशाची सत्ता हातात जाते आणि त्याची किंमत देशाला आज भोगावी लागत आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारने लोकशाहीचा गळा घोटून देश विकायला काढला आहे असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने केलाय. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली आहे आणि ईव्हीएम मशीन रद्द करून पुन्हा एकदा जुनी पद्धत सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस समोर आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या धांधलीच्या विरोधात आणि ईव्हीएम मशीनमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही ज्या झोपलेल्या प्रशासनाला आणि हे जी काही जनता आहे की जे ईव्हीएमच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी निवडून देते, आम्ही त्या जनतेला सांगू इच्छितो की अरे बाबांनो, या ईव्हीएमच्या माध्यमातूनच तुमचे चुकीचे लोकप्रतिनिधी या विधानसभेवरती या लोकसभेमध्ये निवडून जातात. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे की ईव्हीएम मशीनमध्ये आपण छेडछाड करू शकतो. 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला आहे की तुम्ही ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट वोटर्स व्हेरिफिकेशन प्रिंटिंग ॲट ट्रे नावाची यंत्रणा जोडा असं निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील आजपर्यंत निवडणूक आयोग याची गंभीर दखल घेताना दिसत नाही. अनेक राजकीय मंडळी, नेते आणि उमेदवार हे निवडणुका झाल्यानंतर आम्ही ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळं किंवा ईव्हीएम मशीनमुळं आम्ही हारलो अशी बोंबाबोंब करतात. आम्ही त्या सर्व उमेदवारांना सांगू इच्छितो की निवडणुकीच्या या ठिकाणी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर करतात त्यांनी तो 1 वर्षाच्या आत त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा निवडणूक आयोगाने त्याच्यावरती हस्तक्षेप करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आमचं तर या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व राजकीय समविचारी पक्षांना एवढंच आव्हान आहे की ज्या प्रकारे आम्ही हे आंदोलन करतो या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा. कारण या निवडणूक आयोगाला जोपर्यंत तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तुम्ही लेखी त्यांना जोपर्यंत देत नाही तुमच्या सूचना, तोपर्यंत त्या तुमच्या सूचनांचा विचार करत नाही. आणि प्रत्येक वेळेस जिथं लोक चुकं करतात ते आम्ही या ठिकाणी सांगतो की तुम्ही निवडून आल्यानंतर निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही निवडणुकीच्या आधीच आपल्या जे काय म्हणणे आहेत किंवा जे काही व्हीव्हीपॅट आहे, ईव्हीएम मशीन ही देशातील सगळ्यात अतिशय ज्याला आपण असं म्हणतो की वैद्यकीय म्हणजे व्हॅलिड नाही आहे ती, म्हणजे विश्वासात पात्र अशी ही निवडणूक यंत्रणा नाही आहे. आम्ही असं म्हणतो की पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरतीच तुम्ही या ठिकाणी या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात ही आमची इच्छा आहे. कारण तुम्ही जर जगात पाहिलं तर ज्या देशांनी या ईव्हीएम मशीनचा शोध लावला ती जर्मनी ते कॅनडा ते त्या ठिकाणी स्वित्झर्लंड असेल, या सर्व देशांनी ही ईव्हीएम मशीन ही यंत्रणा त्या ठिकाणी त्यांनी बाद केलेली आहे, त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. कारण ईव्हीएम मशीनमध्ये आपण घोटाळा करू शकतो हे त्यांनी त्या देखील सिद्ध केलेलं आहे. म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की तुम्ही पुन्हा एकदा जे पेपर आहे बॅलेट पेपर आहे त्याच माध्यमातून तुम्ही या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात अशी आमची या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे. आणि निवडणूक आयोग याच्यावरती नक्कीच तोडगा काढेल आणि जर नाही काढला तर निवडणुकीपर्यंत आम्ही हे आंदोलन जनआंदोलन मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभर राबवणार आहोत.